सोन्याचे साठे सापडले आणि सोन्याच्या खाणी होणार असल्याच्या ज्या बातम्या आहेत त्या खरं तर तितक्याच्या बरोबर नाही आहे. तर जे जे काही जीएसआयचे जे रिपोर्ट आलेले आहेत त्या रिपोर्टमध्ये नव्यानं आपल्याकडे तांबं सापडलेलं आहे नव्यानं आणि इतर धातू पण सापडलेले आहेत. फक्त सोन्याचे अगदी ट्रेस एलिमेंट आहे जे इतर पण जिल्ह्यामध्ये असे ट्रेस एलिमेंट असू शकतात परंतु सोन्याच्या खाणी मात्र होण्या इतकं आपल्याकडे चंद्रपूर जिल्ह्यात नाही आहे. नागपूरमध्ये दोन ठिकाणी जीएसआयचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये तिथे सोन्याच्या साठे आढळलेले आहेत आणि तिथे सोन्याची खाण शक्यता आहे. परंतु कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो एरिया विशेषतः सिंधुदुर्ग महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मात्र सोन्याचा भरपूर साठा सापडलेला आहे आणि त्या ठिकाणी सोन्याच्या खाणी होऊ शकतात. चंद्रपूरमध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत खरं तर त्या तितक्याशा बरोबर वाटत नाहीये. नागपूर ऐवजी कदाचित चंद्रपूर नाव चुकीनं आलं असू शकते कारण चंद्रपूर हे खाणी संपत्तीनं नसलेला भाग आहे त्यामुळे वाटलं असेल की इथे पण सोन्याची खाण होऊ शकते. सोन्याचं प्रमाण अतिशय अल्प ज्याला म्हणतो आपण व्यावसायिकदृष्ट्या ते बिलकुल शक्यता नाही आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग मध्य केंद्र नागपूर यांच्याद्वारे सन 2013 ते 2015 दरम्यान सर्वेक्षण झालेलं आहे मिंझरी आणि यार. पण हे सर्वेक्षण मुख्यतः तांबे या खनिजासाठी घेण्यात आलेला होता आणि या तांबे खनिजाचे पूर्वेक्षण करीत असताना जे काही त्यांनी बोरहोल्स मारलेले होते त्याच्यातला जो लिथोलॉग डाटा आहे त्यामध्ये सोन्याचे अंश आढळल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आलेली आहे आणि या अनुषंगाने सोन्याचे अंश तांबेसह सोन्याचे अंश असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. तथापि सोन्याची खाण होऊ शकते का या संदर्भात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांचे अधिकारी जास्त विस्तृतपणे सांगू शकतील.